ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. महाराष्ट्रभर एका फोटोची जोरदार सोशल मीडियावरती चर्चा रंगली आहे. नेमकं काय आहे या फोटोत असं तर या फोटोमध्ये अण्णा हजारे बसलेले दिसतायत, फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीही बसलेले आहेत, पण उभे दिसतायत ते फक्त राधा कृष्ण विखे पाटील. त्यांच्यासाठी खुर्चीही ठेवली गेली नसल्याचं फोटोत स्पष्ट दिसतंय. काही कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात फोटो हा घेतला गेला आहे, त्यात विखे पाटीलही उभे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात विखे पाटील पॅटर्न राबवण्यात आला. विखे पाटलांच्या पॅटर्नची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती. या पॅटर्नच्या जोरावर नगरसह कित्येक जागा विखे पाटलांनी भाजपाच्या झोळीत टाकल्या. मात्र आता असं काय झालं आहे की विखे पाटलांना बसण्यासाठी साधी खुर्ची न मिळावी? स्वाभिमानी पॅटर्न असणाऱ्या विखे पाटलांना लाचारी का वर आली असावी? अनेकांनी टीव्हीवरच हे दृश्य पाहिलं, त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. खुद्द फडणवीसांनी एक फोटो ट्विट केला आहे, त्यात विखे पाटील पाठीमागे उभे असून ते स्वतःच्या मोबाईल मध्ये काहीतरी चाळत असल्याचं दिसतंय. फडणवीस अण्णांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये विखे पाटलांना साधी बसायला जागा नाही अशी टिप्पणी सोशल मीडियावर फोटोसह व्हायरल केली जात आहे. विखे पाटील हे नगर मधील मोठं नाव आहे. काँग्रेस मध्ये असताना त्यांचं मोठं प्रस्थ होत, मान होता. मात्र आता भाजप मध्ये गेल्यानंतर विखे पाटलांना साधी खुर्ची मिळत नाही यावरून विखे पाटलांचा हा फोटो सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे. निर्विरण निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता: भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.